याच्या पाठीमागे नेमकं कुणाचं काय उद्देश आहे हा स्थानिक जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं अहवाल प्राप्त करून त्याची सविस्तर माहिती सभागृहाला दिली जाईल, नंबर एक. आणि सन्माननीय श्री मनोज जारांगे पाटील त्यांना 24 तास हत्यारी संरक्षण पोलिसांचं या अगोदरच दिलेलं आहे. तथापि सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली त्याप्रमाणे अधीक्षक पोलीस अधीक्षक जालना यांच्याशी चर्चा करून जर त्या ठिकाणी अधिकचं संरक्षण देण्याची आवश्यकता असेल तर पोलिसांचा अहवाल जो काही या ठिकाणी प्राप्त होईल त्यानुसार उचित कार्यवाही केली जाईल.